अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे हे राम मंदिराच्या आंदोलनासाठी राम जन्मभूमी अयोध्येमध्ये दाखल झाले आहेत। या ठिकाणी त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात येणार आहे, त्यामुळे उद्धवजी ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसेना कार्यकर्त्यांनी सुद्धा सर्वत्र महाआरती करण्याचे आयोजन केले आहे। जामनेर शहर शिवसेना प्रमुख सुधाकर दौलतशेठ सराफ यांनी सुद्धा जामनेर शहरातील नगारखाना येथील श्रीराम मंदिरात महाआरतीचे आयोजन काल केले होते। या ठिकाणी शिवसेना कार्यकर्त्यांनी विधिवत पद्धतीने प्रभू श्री रामचंद्रांची आरती मोठ्या भक्तिभावाने केली। जामनेर शहरातील या पुरातन श्रीराम मंदिराचा सुद्धा जीर्णोद्धार शिवसेनेच्या वतीने लवकरच करण्यात येणार असल्याचे शहर प्रमुख सुधाकर सराफ यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले आहे। हमके कहते हैं मंदिर वही बनाएंगे, लेकिन हम तारीख नहीं बताएंगे। जो जो 1993 पासून इस घोषणा केली की मंदिर आम्ही तिथे यांनी सरकार 5 वर्ष झाले यांनी काहीच केले नाही, तर मंदिर केव्हा बनवणार आहे मला तारीख सांगा, नंतर सरकार बनवा, पहिले मंदिर नंतर सरकार। जय शिवाजी, जय भवानी, जय शिवराय। मी जामनेर शिवसेना शहर प्रमुख। मंदिर आता आज उद्धव साहेब 6 वाजता इथं आरती केली अयोध्येला, आम्ही पण इथं सर्व शिवसैनिक आणि समाज बांधव इथं आरती करतोय। आता मंदिरची तारीख जवळजवळ निश्चित होणार आहे आणि मंदिर होणार म्हणजे होणार आहे। आतापर्यंत खूप झाले, 10-12 वर्ष झाले आम्हाला चौथ आहे, मंदिराच्या नावावरती यांनी खूप राजकारण केलं, पण आता होणार नाही। आता मंदिर सर्वपक्षीय सर्व हिंदू धर्म साथ देऊन सर्व मंदिर बांधल्या जाईल। जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र। मी दीपक माळी। ज्याप्रमाणे 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी ढाचा नेस्तनाभूत केला, तो बाळासाहेब कारसेवक सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी या ठिकाणी एकजुटीचं या ठिकाणी ज्वलंत आपल्याला उदाहरण दिलं। परंतु आता हा ढाचा नष्ट झाला असून आता राम मंदिराचा जो पाया आहे तो म्हणजे आदरणीय हिंदुत्वाचा बुलुंदा आवाज, हिंदुत्वाचा ढाण्यावाग उद्धवजी साहेब यांनी आता सुरुवात केलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी मार्गक्रमण केलेलं आहे। उत्तर प्रदेशमधील या अयोध्या या ठिकाणी उद्धवजी साहेब यांनी आता पाय ठेवलेला आहे आणि या ठिकाणी त्यांनी आता आज संध्याकाळी 6 वाजता सरयू नदीच्या तीरावरती त्यांनी देखील रामलालाचं त्या ठिकाणी आरती केलेली आहे, महाआरती केलेली आहेत। जब होगा घर घर में और मंदिर बनेगा अयोध्या में, त्याप्रमाणे आता या ठिकाणी अयोध्या उद्धव साहेबांनी सुरुवात केलेली आहेत
आणि एंडिंग देखील राम मंदिराचा कडस पूर्ण होईपर्यंत उद्धव साहेब या ठिकाणी हिरिरीने सहभाग घेतील. आणि या ठिकाणी हिंदू धर्माला आणि हिंदू धर्माची भगवी पताका त्यांच्यामार्फत या संपूर्ण हिंदुस्थानात नव्हे तर संपूर्ण जगामध्ये हिंदुत्वाचा पताका फडकवणार आहे. आणि आज अयोध्या भगवीमय झाली आहे, हिंदुस्थान पण होणार आणि एक दिवस उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण जगावरती भगवाचं राज्य येणार, भगवा फडकणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज संध्याकाळी 6 वाजता उद्धवसाहेब ठाकरे त्या ठिकाणी आज कळस पूजनच करायला त्या ठिकाणी आज ते गेलेले असं माझं म्हणणं आहे. आणि आज ते सुरुवात झालेली आहे त्यांच्या आदेशानुसार या ठिकाणी प्रत्येक महाराष्ट्रमध्ये त्यांच्या आदेशानुसार राम मंदिरामध्ये प्रत्येकाने महापूजा आम्ही महाराष्ट्रामध्ये म्हणजे केलेली आहे आणि या ठिकाणी सुद्धा आम्ही महापूजा केलेली आहे. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. आमचे बाळासाहेब बोललेले होते की जा आमच्या शिवसैनिकानं मस्जिद पाडली, काय करून घ्या, काय करून घ्यायचं, तरी पण आमच्या आज उद्धव साहेब तिथे पोहोचले. आमचं साहेब तर आले नाही पण आमचे उद्धव साहेब गेलं तिथे बस पोहोचले. जवळजवळ ह्या देशाची लोकसंख्या 125 करोड असताना 1 करोड हिंदू असताना फक्त एक आशेवर हे सरकार ठेवत 1992 पासून आजपर्यंत ठेवलं आणि बाळासाहेबांची घोषणा नेहमी राहायचं, बोललो केलं तर ह्यावेळेसच उद्धव साहेबांनी मंदिर करण्याचं ठरवलंय आणि संपूर्ण शिवसैनिक हिंदू संघटना त्या ठिकाणी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि लवकरात लवकर मंदिर निर्माण होईल हे आज मी आज शिवसेना ABUP RSS सगळे हिंदू संघटनेच्या वतीने सांगतो. लवकरात लवकर पुढच्या वेळेस जी आरती होईल ती अयोध्यातच होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत राहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.